प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर शरणप्पा बिराजदार श्री क्षेत्र तीर्थ येथील रामलिंगेश्वरांच्या यात्रेच्या संदर्भात भाविकांना नम्र निवेदन करण्यासाठी मी इथे आलेलो आहे। श्री रामलिंगेश्वरांची यात्रा 3, 4, 5 या 3 मे या 3 दिवसात संपन्न होत आहे, पण यावर्षी शासनाच्या आदेशानुसार ही यात्रा केवळ धार्मिक विधीपुरतात संपन्न होत आहे। पण या श्री क्षेत्र तीर्थचा महिमा खूप आगाध आहे। पंचक्रोशीतील सर्व लोक या देवावर खूप श्रद्धा ठेवून आपलं जीवन व्यतीत करीत असतात। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये सोमवारी अन्नप्रसाद, मंगळवारी अन्नप्रसाद, बुधवारी अन्नप्रसाद, 3 दिवस महाप्रसादाची सोय भक्त लोक स्वयंस्फूर्तीने करत असतात। आणि तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी नंदीध्वज मिरवणूक, पालखी मिरवणूक, शेवटच्या दिवशी नंदीध्वज मिरवणूक, पालखी मिरवणूक आणि बुधवारी जंगी मल्लांच्या कुस्त्या संपन्न होतात। या यात्रेमध्ये सर्व भाविक, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन ही यात्रा वैभवाने संपन्न करतात। श्री प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून सीता माऊलीला परत अयोध्येकडे घेऊन जात असताना त्यांना एक सारखी रावणाची मूर्ती दिसत होती। त्यावेळेला वशिष्ठ मुनींच्या आदेशावरून ज्या ज्या ठिकाणी मुक्काम होईल त्या ठिकाणी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली। त्यापैकीच एक शिवलिंग म्हणजे श्री क्षेत्र तीर्थ येथील रामलिंगेश्वरांनी निर्माण केलेलं शिवलिंग। या शिवलिंगाचं वैशिष्ट्य आहे की 3 टप्प्यातलं हे शिवलिंग आहे आणि 3 टप्प्यातले म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशा या 3ही देवतांची शक्ती एका ठिकाणी एकत्रित झाली असा भाविकांचा विश्वास आहे। मूर्ती इतकी सुंदर मनमोहक आहे की त्या मूर्तीकडे पाहिलं की रूप पाहता हो लोचनी, सुख झाले हो साधनी असा विश्वास निर्माण होतो। आणि या संदर्भात कर्नाटकामध्ये एक गीत गायलं जातं या रामलिंगेश्वरांच्या संदर्भात, ते गीत आपल्या समोर मी सादर करणार आहे। अम्मा सीतम्मा तंदे श्रीरामा सीता माते युनगु तिरुवागा तब्बल यारू इल्ला तब्बल यारू इल्ला ರಾಮನು ನಾವು ನಂಬಿರುವಾಗ ಹೆದರುವ ಕಾರಣವಿಲ್ಲ ಹೆದರುವ ಕಾರಣವಿಲ್ಲ ಹನುಮನ ಪ್ರೇಮ ಪಡೆದಿರುವಾಗ ಕಷ್ಟವು ಬರುವುದು ಇಲ್ಲ ಕಷ್ಟವು ಬರುವುದು ಇಲ್ಲ ಅಮ್ಮ ಸೀತಮ್ಮ ತಂದೆ ಶ್ರೀರಾಮ ಎವಡಿ ಭಕ್ತಿ ಲೋಕಾಂಚಿ ಯಾ ಶ್ರೀರಾಮವರ ಆಹೆ ಮನು ಯಾ 3ಹಿ ಮಂದಿರವರ एकच पिंपळाच्या झाडाची सावली पडते। त्या झाडाचा घेर 130 ते 150 फूट पर्यंत आहे। 3ही मंदिरावर या झाडाची सावली पडते। या गावातील भक्त लोक खूप मोठमोठ्या ठिकाणी, खूप महाराष्ट्र नाही देशामध्ये विखुरलेले, पण यात्रेच्या वेळेला आम्ही सर्वजण एका ठिकाणी येतो। 3 दिवस महाप्रसाद आणि ही यात्रा अतिशय सरोख्याच्या पद्धतीनं संपन्न होते। म्हणून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा होत नाही, याचं दुःख आम्हा सर्व पंचक्रोशीतील भक्तांना आहे। पण श्री रामलिंगेश्वराच्या चरणी, सीता माऊलीच्या चरणी, श्री लक्ष्मीच्या चरणी नम्र विनंती करीत आहे की जगावरचं कोरोनाचं संकट हे संपून जाऊ दे आणि पुढच्या वर्षी सर्व भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं ही यात्रा संपन्न होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना ही शक्ती सामर्थ्य श्री रामलिंगेश्वरांनी सर्वांना द्यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो। आणि पुनश्च एकदा सर्व भक्तांनी आपापल्या घरामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करावं, गोडधोड करावं, मंदिराकडे गर्दी करू नये। शासनाच्या आदेशाप्रमाणे अतिशय विनम्रपणे, भक्तिभावानं श्रीरामाची यात्रा आपण संपन्न करूया म्हणून सगळ्यांना या यात्रेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। ओम नम शिवाय। जय श्रीराम। जय राम, जय राम, जय जय राम, श्रीराम, जय राम, जय जय राम। ओम नम शिवाय।